राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शिवसेना भाजप युतीबरोबर सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता याच राजकीय घडामोडी कोकणात देखील घडण्याचे स्पष्ट संकेत आमदार योगेश कदम यांनी दिले आहेत राज्यात राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर दापोलीखेड मंडणगडमधील बहुतांश राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे खासदार सुनील तटकरे आणि अजितदादा यांचे समर्थक आहेत मात्र असं असलं तर हे समर्थक अद्याप शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाबरोबर दापोली नगरपंचायतीमध्ये सत्तेत आहेत मात्र आता वरिष्ठ पातळीवरूनच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शह देण्याची रणनीती आखण्यात आली आहे दापोली विधानसभा मतदारसंघात लवकरच राज्यामध्ये सत्तेत असलेले शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी हे एकत्र असल्याचे लवकरच पाहायला मिळणार आहे असं मोठं विधान आमदार योगेश कदम यांनी आहे दापोली पंचायतीमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेवकांना लवकरच सत्तेमधून धोबी बच देण्याची तयारी सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट संकेत आमदार योगेश कदम यांनी दिले आहेत कोकणात स्थानिक पातळीवरती देखील आता राजकीय बदल झाल्याचं पाहायला मिळणार आहे राज्यात राष्ट्रवादीचा सत्तेत सहभागी असला तरी राष्ट्रवादीचा दापोली पंचायतीमध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर सत्तेत सहभागी आहेत पण आता हा विरोधवास फार काळ दिसणार नाहीये असे स्पष्ट संकेत मिळत आहेत आता लवकरच दापोली विधानसभा मतदारसंघात मोठा राजकीय भूकंप होणार आहे आमदार होण्याची इच्छा बाळगून असलेले आणि काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करून खासदार सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय झालेले संदीप राजपुरे यांची नुकतीच डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरती प्रगतशील शेतकरी म्हणून निवड करण्यात आली आहे आता लवकरच या निवडीवर कृषी विद्यापीठ प्रशासनाकडून अंतिम शिक्कामोर्तब होईल या निवडीच्या पार्श्वभूमीवर आमदार योगेश कदम यांनी बोलताना सांगितलंय की राष्ट्रवादीमधून कोणाची निवड करायची हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे राज्यात शिवसेना भाजप बरोबर आता राष्ट्रवादीही सत्तेत सहभागी आहे त्यामुळे आता लवकरच शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या मतदारसंघात एकत्र असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे यासाठी एक पाऊल मागे येण्याची माझी नेहमीच तयारी असते कारण आमचं नेतृत्व करत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे ते पूर्वीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखे नाही आहेत त्यामुळे विकासासाठी लवकरच आम्ही एकत्र आल्याचं या मतदारसंघात देखील चित्र पाहायला मिळेल असं सांगत संदीप राजपुरे यांच्या निवडीचं त्यांनी स्वागत केलं आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील आम्ही तीनही पक्ष एकत्र काम करू आणि हा बदल तुम्हाला लवकरच झाल्याचं पाहायला मिळेल अशी मोठी प्रतिक्रिया आमदार योगेश कदम यांनी दिली त्यामुळे आता दापोली नगरपंचायतीमध्ये देखील सत्तेमध्ये सहभागी असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धोबीपचार देण्याची तयारी आता वरिष्ठ पातळीवरच सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत